सरकारी गाव देणार, या सावत्र भावाचं सरकार येऊ देणार, दुष्ट भावांचं सरकार येऊ देणार, तुम्हाला फक्त 1,500 ठेवणार नाही। लडक्या बहिणीने आम्हाला लखपती झालेलं बघायचंय, लखपती। इस योजना में कोई फर्क किया हमने? ये मराठी है इसको मिलेगा, ये हिंदू है इसको मिलेगा, ये मुसलमान है इसको नहीं मिलेगा, सभी लोगों को दिया है ना, कोई फर्क किया है? कुछ भी नहीं है, कोई दूजा भाव खेला है? मैं फिर मेरी सभी लाडली बहना को जो भी जाति पाति के हो, दे दो, हिंदू हो, मुसलमान हो, सिख ईसाई, सब लोगों, सबके लिए काम किसने किया है? दिलीप मामा लांडे, मैं तो है उसके साथ में। 2.5 साल में महा विकास आघाड़ी का काम देखो, और 2 साल में महायुति का एकनाथ शिंदे का काम देखो, होने दो दूध का दूध पानी का पानी। सभी जाति पाति के लोगों के लिए योजना बनाने वाली सरकार आज तक इस राज्य ने, इस महाराष्ट्र की जनता ने नहीं देखा। 2.5 साल में क्या किया? सब काम रोकने का काम किया, मेट्रो बंद, बुलेट ट्रेन बंद, अटल सेतु बंद, समृद्धि मार्ग बंद, कार शेड बंद, चालू क्या है? हमारी सरकार आ गई, आपला सरकार आलो, सर्व सामान्यांचा सगळे स्पीड ब्रेकर आम्ही काढून टाकले, सगळे स्पीड ब्रेकर हटवले, कामं चालू झाली, एकीकडे डेव्हलपमेंट सुरू झालं, रस्ते होतात। बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आला की नाही? 5 दवाखाने आले, अजून पाहिजे का? आणि रस्ते, कॉन्क्रीटचे रस्ते घेतले, कॉन्क्रीटचे पुढच्या 2 वर्षात पूरे मुंबई के रास्ते कॉन्क्रीट के हो जाएंगे, ये हमने काम किया। मुंबई ट्रैफिक मुक्त मुंबई, मुंबई प्रदूषण मुक्त मुंबई, मुंबई मध्ये स्वच्छता, मुंबई सुशोभीकरण, मुंबई मध्ये अनेक प्रकल्प आपण आणले, आणि मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आपण एक फिनटेक कॅपिटल बनवतोय। एक मुंबई एक पावर हाउस है, ये आपला ग्रोथ इंजिन है, महाराष्ट्र ग्रोथ इंजिन, महाराष्ट्र नंबर 1 पे है, इंडस्ट्री में नंबर 1 है, स्टार्टअप में नंबर 1 है, FDI में नंबर 1 है, सभी में नंबर, GDP में नंबर 1 है। हमारी सरकार आने से पहले महाराष्ट्र 3रे नंबर पे था, अभी महाराष्ट्र नंबर 1 पे, और आगे भी महाराष्ट्र को नंबर 1 पे रखना है ना हमको, एक नंबर ना ठेवायचं है। मैं एक नंबर तो मानो दिलीप मामा लांडे झाला पाहिजे। अरे बाबा, तो एवढा हुशार है कि कसे पैसे घेऊन येतो, कसे पैसे काढतो, कम बात करता और ज्यादा काम करता है। तुमच्या मतदारसंघासाठी त्यांनी विधानसभेमध्ये भाषण केलं, भाषणमध्ये दिलीप मामा लांडे तुमच्या समस्या सोडवण्यासाठी रडू लागला। लगेच मी त्याला 2.5 वर्ष काय सुनवाई झाली होती काय? 2.5 वर्ष अगोदरची सुनवाई नव्हती, कारण हे सरकार ऐकणारं सरकार आहे, हे सुननेवाला सरकार आहे। पहिलेवाला सरकार मेरी आवाज सुनोवाला था, ये सरकार सुनने वाली है। ये पहले सरकार गुंगी बैरी थी, अभी की सरकार क्या है? ऐकना रहा है, बोलना रहा है, समझून घेना रहा है, आणि म्हणून मामाचा मला अभिमान है। आमदार असावा तर कसा? आमदार हो तो कैसा? आणि म्हणून दिलीप मामा 1 नंबर किती गेल्या वेळेस किती निवडून आला होता? गेल्या वेळेस फक्त 400 निवडून आला होता, पण या वेळेस त्याच्या पुढे तुम्हाला अजून 2 शून्य लावायची आहे, 40,000 मिळायला पाहिजे। येणार तुम्ही? तुमच्या मामानी सेवा केली ना, दिन रात मेहनत किया ना, अभी आप लोगों को 20 तारीख तक करना है।
करोगे? पक्का पर करो सब। अभी इतने हाथ ऊपर आए हैं, इतने लोग चुनाव के दिन काम करेंगे तो सब लोगों का सामने वाले का डिपॉजिट जब्त हो, डिपॉजिट जब्त होगा ना, फिर मामा का नाम लेंगे नहीं वो दोबारा, ये चांदीवली भूल जाएंगे। और इसलिए 5 साल मौका आप दे दो, 5 वर्ष तुम्हें दिया, लड़की बहन चालू ठेवना, लड़की बहन कोई भी माइक ला रहा है तो बंद नहीं होगी, ये एकनाथ शिंदे का वादा है। और एकनाथ शिंदे बोलता है तो बोलता है, काम करके दिखाता है, बरोबर है। आणि म्हणून आता फटाकड़े फटाके फूट रहे, छोटे मोटे लंगी, हमें 20 तारीख को क्या फोड़ने का एटम बम, क्या फोड़ने का। अभी मेरी एक शायना एनसी बहन, उसका अपमान किसने किया? अरविंद सावंत। उसको क्या करेंगे? खाली उंडे वरती पाय। बाळासाहेब असते तर काय केलं असतं? फटके दिले असते, उलटा टांगून खालून मिरचीची भुजी दिली असते। आणि म्हणून जो मेरे बहनों का अपमान करेगा उसको हम नहीं छोड़ेंगे, जो हमारे बहनों का बहनों की इज्जत करेगा वो दिलीप मामा कहलाएगा। मैं आपल्याला एवढं सांगतो, जिथं धनुष्यबाण, आता आपली इथं निशाणी काय, धनुष्यबाण, जिथं तुमच्या बाजूच्या मतदारसंघात दुसरीकडे कमळ असेल, कुठं घड्याळ असेल, तर त्याला आपल्याला मतदान करायचं, तुम्ही ते सांगा। आपल्या धनुष्यबाण आणि महायुती जिंकली पाहिजे ना, सरकार आलं पाहिजे ना, लड़की बहन चालू राहिलं पाहिजे ना, मुलींना डॉक्टर इंजिनियर वकील झालं पाहिजे ना, मग तरुणांना अप्रेंटिसशिप स्टायपंड भत्ता मिळालं पाहिजे ना, शेतकऱ्यांचं वीज बिल माफ झालं पाहिजे, तुम्हाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळाले पाहिजे। मग हे करायचं असेल तर काय करणार? महायुतीचं सरकार आणावं लागेल। आणि म्हणून 20 तारखेला तुम्ही लोकांनी, आज किती तारीख आहे, 15 दिवस आहे, 15 दिवस तुम्ही काम करायचं, पुढचे 5 वर्ष दिलीप मामा काम करतील आणि पूर्ण चांदिवली मतदारसंघामध्ये सर्व सोयी सुविधा आपल्याला देतील, कारण दिलीप मामाच्या मागे हा शब्दाला जागणारा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे। सगळ्यांना खूप खूप दिवाळीच्या शुभेच्छा, सगळ्या माझ्या लड़क्या बहिणींना भाऊबीजच्या शुभेच्छा। आता ही भाऊबीज वर्षातून एकदा नाही, ही भाऊबीज दर महिन्याला आहे, दर महिन्याला आहे, दर महिन्याला आहे। तुम्ही जेवढी ताकद वाढवाल भाऊबीज वाढणार, तुम्ही जेवढी ताकद वाढवणार माहेरची माहेरचं आहेर वाढणार, तुम्हाला दिलेली ओवाळणी वाढणार। आणि म्हणून हा शब्द तुम्हाला देतो, आणखी बरंच काय करणार, 2 वर्षात आपण एवढं केलंय, 2.5 वर्षाचा हिशोब मागतो मी, 2.5 वर्षाचा तुम्ही हिशोब द्या महाविकास आघाडी, आणि 2 वर्षाचा हिशोब आम्ही देतो। होऊन जाऊ दे दूध का दूध पाणी का पाणी, सगळ्यांच्या जनताच्या दरबारामध्ये होऊ दे फैसला। आणि म्हणून तुम्ही काम बंद करणारे, विकासाचे मारेकरी, अँटी डेव्हलपमेंट विजन असणारे, आणि आम्ही अतिशय सकारात्मक भूमिका घेऊन राज्याला पुढे नेणारे। मुझे क्या मिला इससे, मेरे महाराष्ट्र की जनता को क्या मिला, ये देखने वाली हमारी सरकार है। पहले वाली सरकार मुझे क्या, देना बैंक नहीं लेना बैंक की, अबे देना बैंक है, आणि देणार सरकार है। आणि काही लोक म्हणतात आमचं सरकार आल्यावर सगळ्या योजना बंद करू, सगळ्यांची चौकशी लावू, अरे तुम्ही कधी दिलं नाही, आणि म्हणून त्यांची मानसिकता काय, वृत्ती काय हे दिसून आलेलं आहे। आणि कोण सरकार काय मेहरबानी करते, हे पैसे तुमच्या जनतेचे आहे, जर माझ्या बहिणींच्या कुटुंबाला थोडाफार हातभार लावला तर तुमच्या पोटात काय दुखतं,
तुम्ही माझ्या लाडक्या बहिणींच्या मुलांच्या तोंडचा घास कशाला हिरावून घेता, कोर्टात कशाला जाता आणि त्याचे जबाब तुम्हाला जबरदस्त किंमत येणाऱ्या 20 तारखेला मोजावी लागेल का नाही? तुमच्या योजनांमध्ये खोडा घालणाऱ्यांना तुम्ही काय दाखवणार? जोडा, आणि म्हणून जोडा म्हणजे पायातला। अरे म्हणून आपल्याला मी विनंती करायला आलोय, दिलीप मामा नेहमी लोकांमध्ये असतो, कामामध्ये असतो, सर्वसामान्य कुटुंब कुठल्याही जात धर्म पात काही असू दे त्याला मदत करतो, आणि म्हणून आता मी सगळ्या जातीपातीच्या लोकांना विनंती करतोय, सभी जातीपाती के लोगों को मैं कहता हूं, एक ऐसा विधायक आपने चुना है कि वो दिन रात हमारे चुनाव क्षेत्र के लोगों के लिए ही काम करता है, उनके सुख दुख में काम करता है, उनके तकलीफ में जाता है, उनको मदद करता है, ऐसा विधायक आपने चुन के दिया है, इसलिए मैं आप सभी लोगों को बहुत बहुत धन्यवाद देता हूँ, तहे दिल से स्वागत करता हूँ, आपका अभिनंदन करता हूँ, और फिर एक बार कहता हूँ कि 400 के आगे 2 जीरो और बढ़ाओ, 40,000 का वोट का लीड हमारे दिलीप हम तुम्हारे यांना मिळेल, कारण टाळ्या वाजल्यात हात वर केले सगळ्यांनी, एकदा पुन्हा एकदा दिलीप मामाच्या मागे आशीर्वाद उभे करा, ताकद उभी करा, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।